बदलापुर मामले को लेकर अब राजनीति गर्मा गई है। आरोप प्रत्यारोप का दौर शुरू हो गया है। भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने कहा कि विरोधी दल इस मामले की राजनीति कर रहा है। बदलापुर की घटना अत्यंत निंदनीय है, समर्थन आम्ही कधीच करू शकणार नाही। राज्य सरकार ने जे जे काही एफर्ट घेतले घेतले आहे, राज्य सरकार फाशीपर्यंत आरोपीपर्यंत जात नाही तोपर्यंत मागे लागणार आहे, असं माननीय देवेंद्रजी एकनाथजींनी आजच त्या ठिकाणी यापूर्वी सांगितलं आहे। पण उद्धव ठाकरे ज्यांच्या काळात मुख्यमंत्री काळामध्ये दोनदा मंत्रालयात आले, दोनदा विधानमंडळात आले, अडीच वर्षात ज्यांच्या खिशाला पेन नव्हता, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्यांच्या काळात सर्वाधिक महिलावर अत्याचाराच्या घटना घडल्या झाल्या या महाराष्ट्रामध्ये, ते आता या ठिकाणी या घटनेचं राजकारण करत आहेत। एक मोठी यादी माझ्याकडे आहे, उद्या मी देईल, पण उद्धव ठाकरे यांच्या काळात महिलावर अत्याचाराचे जे पाप झाले, इतके अत्याचार झाले आहे, त्यांना बोलायचा अधिकार नाही। बदलापूरच्या घटनेमध्ये आम्ही सर्वांना विनंती केली आहे की सर्व पक्ष मिळून या घटनेला, या महाराष्ट्रात पुन्हा घटना घडू नये याकरता सर्व पक्ष मिळून या ठिकाणी सरकार आणि विपक्ष एकत्र आलं पाहिजे। पण उद्धव ठाकरे हे आपल्या काळातलं पाप, आपल्या काळातला जो असंवेदनशील आणि निष्क्रिय कारभार होता, आणि त्यांच्या काळात ज्या घटना यापेक्षाही वाईट घटना घडल्या, ते न पाहता या घटनेचं राजकारण करताय, आणि त्यामुळं अशा घटनेचं राजकारण न करता सरकार आणि विरोधी पक्ष एकत्र येऊन याचं काम केलं पाहिजे। सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ दे दे बोर्डिंग अँड रेसिडेंशियल स्कूल फॅसिलिटीज, लायब्ररी, लॅबोरेटरीज, कम्प्युटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्युझिक, वोकल अँड इन्स्ट्रुमेंटल, डान्स, क्लासिकल अँड वेस्टर्न, स्पोर्ट्स, इनडोर अँड आउटडोर। सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, 38 वेडाहरी आउटर रिंग रोड, पोस्ट बेसा, नागपूर। अवर ब्रांचेस ॲट रामेश्वरी अँड वेडाहरी। कॉन्टॅक्ट नंबर 7276066999 अँड 7276055999। सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज।